इचलकरंजी शहरात आज तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, पण शहरवासीय सोडाच जबाबदार लोकप्रतिनिधींना याचं किती गांभीर्य आहे हे या बैठकीवरून दिसून येत आहे. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण किंवा दिव्याखाली अंधार, या म्हणींचा प्रत्यय आणून देणारी ही इचलकरंजी नगरपालिकेतील बैठक. बैठकीचं औचित्य काय? तर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दलची चर्चा. ज्या बैठकीला खासदार, आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि जबाबदार अधिकारी उपस्थित आहेत, त्या बैठकीत ही इतकी गर्दी बघून तुमच्या सुद्धा भुवया उंचावल्या असतील. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर काळजी घ्यावी यासाठी चर्चेला बसलेल्या या मंडळींनीच सुरक्षित अंतराची किती काळजी घेतलीये हे तुम्हीच बघा. बाहेरच्या राज्यातून तसंच जिल्ह्यातून इचलकरंजी शहरात येणाऱ्या लोकांच्या संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था कुठं आणि कशी करायची याबद्दल लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींच्या या बैठकीसाठी हळूहळू लोक जमू लागली आणि पूर्ण सभागृहच भरलं. आणि ही बैठक आहे की लॉकडाऊनच्या काळात भरलेला मेळावा असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली. बैठकीला उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकाऱ्यांनी अनावश्यक गर्दीबद्दल नाराजी व्यक्त केली खरी, पण गर्दी कमी करण्यासाठी काहीच हालचाल झाली नाही. अखेर ही बैठक ऐन रंगात आली असतानाच शहरात आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची बातमी धडकली आणि मग ही बैठक आटोपती घेण्यात आली. अन्यथा सुरक्षित अंतराबाबतचा नियम थाब्यावर बसवून चाललेली ही मेळावा वजा बैठक आणखी किती वेळ चालणार होती काय माहीत. जबाबदार लोकच जबाबदारीनं वागत नसतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जातोय.